हेडलाइन्सचे प्रायोजक संजीवनी इंटरनॅशनल स्कूल शिर्डी। शेवगाव तालुक्यातील खुंटेपळमध्ये 11 वर्षीय अल्पवयीन मुलाची हत्या। वडिलांच्या सांगण्यावरून घरातून मोबाईल आणण्यास गेला असता घडली घटना। सार्थक अंबादास शेळके नामक मुलाच्या मानेवर धारधार शस्त्राने वार। शेवगाव पोलिसात अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल। विजेच्या खांबावर काम करीत असताना कंत्राटी कामगाराचा मृत्यू। 22 वर्षीय सौरभ गायकवाड नामक तरुणाचा विजेच्या धक्क्याने अंत। संगमनेर तालुक्यातील नान्नस दुमाला शिवारात घडली घटना। काम सुरू असताना वीज पुरवठा आला कसा। मृत्यूस जबाबदार असणाऱ्यांवर कारवाईची नातेवाईकांची मागणी। कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेच्या धर्तीवर नाशिक शहरासह जिल्ह्यात कडक लॉकडाऊन। पालकमंत्री छगन भुजबळ यांची मोठी घोषणा। 12 मे ते 23 मे दरम्यान जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्याचे आदेश। तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक असल्यानं काळजी घेण्याचं पालकमंत्र्यांचं आवाहन। शिर्डीत एकीकडे जम्बो कोविड सेंटर उभारणीची लगबग तर दुसरीकडे स्टाफची कमतरता। साई संस्थांच्या रुग्णालयात वैद्यकीय सुविधा उपलब्ध मात्र मनुष्यबळाचा तुटवडा। रुग्णांसह नातेवाईकांचे होत आहेत हाल। प्रशासनाचं मात्र साफ दुर्लक्ष। केवळ कागदी घोडे नाचवू नका। काँग्रेस शहराध्यक्ष सचिन चौघुलेंचं आवाहन। तर कामगारांना प्राधान्यानं लसीकरणाची विठ्ठल पवारांची मागणी। आणि लॉकडाऊन बंदचा फायदा घेत नाशिक नजीक चोरट्यांनी फोडले विदेशी दारूचे गोडाऊन। सुरक्षा रक्षकाला मारहाण करीत तब्बल 27 लाखांचा दारूसाठा लंपास। चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद।